बाबा काय सांगाल काल पवार यांना तुम्ही उमेदवारी देण्यासाठी कुठून भेटले असते तो तुम्ही शेतकऱ्यांना जे पत्र पाठवले काय? बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची उमेदवारी संदर्भात आमची तालुक्यामध्ये कार्यकर्त्यांमध्ये आपसात चर्चा झाली आणि त्या ठिकाणी सर्वांचा सूर असा दिसून आला की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची उमेदवारी ही आदरणीय सुनेत्राबाईंनी पवारांना मिळावी म्हणून. त्याचं कारण असं आहे की आदरणीय सुनेत्राबाईंनी बारामती तालुका असेल, बारामती लोकसभा मतदारसंघ असेल, या परिसरामध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे आणि अनायसा सर्व पक्ष एकत्र झालेले आहेत, त्यामध्ये भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल, शिंदेगड, हे सर्व एकत्र झालेले आहे. त्याच्यामुळं निवडून येण्याचा मार्ग अतिशय सोपा आहे, काम करणं तर गरजेचंच आहे. तेव्हा सगळ्या कार्यकर्त्यांची एकमुखाने अशी मागणी आहे की त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनी आदरणीय सुनेत्राबाईंना उमेदवारी द्यावी. त्या संदर्भात प्रांताध्यक्ष श्री सुनील तटकरे साहेब आणि आमचे प्रफुल्ल पटेल साहेब या दोघांकडे मी लेखी मागणी केलेली आहे, तसेच त्यांच्याशी चर्चा पण केलेली आहे. नाही, हा निर्णय अजून ही सर्व प्रक्रिया आहे, ह्या प्रक्रियातनं तुमची मागणी रास्त आहे म्हणाले, ज्यावेळेला पक्षाची मीटिंग होणार आहे त्यावेळेला तुमच्या मागणीचा जरूर विचार करू अशी त्यांनी त्या ठिकाणी ग्वाही दिलेली आहे. आता दोन्ही पक्ष एकत्र झालेले, तिन्ही पक्ष एकत्र झालेले आहेत आणि ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा खासदार आहे त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला ही जागा सुटणार आहे असा आम्हाला विश्वास आहे. अजित पवारांकडून असं काही सांगितलं आलं होतं का? नाही नाही, अजित पवारांचा आणि ह्याच्यामध्ये काहीही संबंध नाही आहे. आम्ही इथं काम करणारे सर्व म्हणजे तळागाळातील पार्टीचे काम करणारे कार्यकर्ते, यामध्ये युवकचे कार्यकर्ते आहेत, आमचे नगरसेवक आहेत, ही सर्व मंडळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं काम करतील आणि सगळ्यांची एक भावना आहे की या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, इवन काही विरोधी पक्षाचे, विरोधी पक्ष नाही म्हणता येणार, आमचे जे आता जे बरोबरीचे जे पार्टनर्स आहेत त्यांचं सुद्धा असं म्हणणं पडतं की सुनेत्रा पवारांची उमेदवारी एकदम योग्य राहील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.